दुष्काळग्रस्त उस्मानाबाद जिल्ह्यातलं कळंब तालुक्यातल्या इटकूर गावाची झाडाचं गाव म्हणून ओळख पुढे येते. सुमारे 10,000 लोकसंख्या असलेल्या या इटकूर गावातल्या तरुणांनी गावाला पर्यावरणपूरक आणि हरित गाव बनवण्याचा संकल्प करत उंबरठा तितकी झाडं ही मोहीम राबवण्यास सुरुवात केली आहे. या मोहिमेअंतर्गत गावातल्या प्रत्येक घरासमोर चौकाचौकात झाडं लावण्यात आली आहेत. गेल्या 3 वर्षांपासून ही मोहीम राबवली जात असून या उपक्रमाअंतर्गत वड, करंजा, लिंब, नारळ, बदाम, सप्तपर्णी अशा झाडांची लागवड करण्यात आली आहे. त्यामुळे गावातलं वातावरण हिरवळ आणि प्रफुल्लित झालं आहे. विशेष म्हणजे लागवडीप्रमाणेच गावकरी झाडांच्या संवर्धनावर देखील विशेष लक्ष देत प्रत्येक वृक्ष दत्तक घेत त्याचं संवर्धन करण्याची जबाबदारी घेत आहेत. तर या झाडांच्या संवर्धनासाठी आणि संगोपनासाठी खड्डे खोदणं, झाडांची छाटणी करणं, झाडांना आधार देणं या कामांवरही विशेष लक्ष दिलं जात आहे. विशेष म्हणजे जर कोणी झाड तोडल्यास 10,000 रुपयांचा दंड देखील वसूल केला जातो. दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील वृक्षारोपण करण्यात आलं असून गावाच्या परिसरात 1,000 झाडं लावण्यात आली आहेत. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी राबवलेला हा उपक्रम खरंच प्रशंसनीय आहे. चलून ऑक्सिजन मिळेल, झाडात गावात बसायला सावली मिळेल. आणि पूर्वी असं होतं की बाहेर आलं तर बसायचं कुठं उन्हात, असा म्हणजे झाड शोधावं लागायचं. आज तशी परिस्थिती राहिलेली नाही, गावात आमच्या पूर्ण झाडं झालेली आहे. इटकूर येथे वृक्ष लागवड करताना लागवडीपेक्षा संगोपनावर भर दिला. लावलेलं प्रत्येक झाड जगलं पाहिजे याच्यासाठी गावातील प्रत्येक घटक कार्यशील युवक असेल. कुणी डोक्यानं काम करतं, संकल्पना सांगतं, कुणी श्रमदान करतं, कुणी आपलं आर्थिक मदत देऊन हातभार लावतं. याच्यातून झाडं जपली गेली आणि जगवली गेली हे या प्रकल्पाचं वैशिष्ट्य. हा आमच्या गावचं नाव आहे इटकूर. तर त्याला आम्ही आपलं गाव आपलं इटकूर हरित इटकूर हा उपक्रम घेतलेला आहे. या उपक्रमांतर्गत आम्ही गेली 3 वर्ष झालं झाडं लावते. पहिल्या वर्षी आम्ही जवळपास 500 ते 700 झाडं लावली. गेल्या वर्षी आम्ही 1,000 झाडं लावली आणि या वर्षी देखील आम्ही 1,000 झाडं लावतोय. याच्या मागं मूळ कारण असं की आमच्या गावामध्ये 2,500 ते 3,000 उंबरं आहे आणि प्रत्येक उंबऱ्याकडेच एक झाड असावं हा उद्देश आहे. आता हे झाड नुसतं लावत नाही तर आम्ही त्याचं संगोपन देखील करतोय. तर संगोपन कसं करतोय तर गेल्या पहिल्या वर्षी आम्ही काय केलं होतं, जसं जेवणाची पंगत असते तसं आम्ही पाणी पंगत ठेवली होती. म्हणजे प्रत्येकाने ज्याला श्रमदान करायचं आहे त्यांनी ती पंगत घ्यायची आणि त्या झाडांना पाणी घालायचं. त्याच्यानंतर हा जो उपक्रम आहे याच्यामध्ये कुणी अध्यक्ष नाही, कुणी उपाध्यक्ष नाही, कुठला राजकारण विरहित हा कार्यक्रम आहे. गावातील सगळ्या तरुणांनी एकरीमध्ये येऊन हा कार्यक्रम घेतलेला आहे. याला जो खर्च येतो तो सगळा लोकवर्गणीतून झालेला आहे आणि पूर्ण गावातील हरेक व्यक्तीच ह्याच्यामध्ये योगदान आहे.